कांद्यानं शेतकऱ्यांसमोर मोठा वांदा निर्माण केलाय. उत्पादन वाढल्यानं दर गडगडले आहेत. गुरुवारी सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर मात्र घसरले. मार्केटमध्ये एकूण 250 ट्रक इतकी कांद्याची आवक झाली, त्यास 200 ते 700 रुपयांपर्यंत ठोक भाव मिळाला. कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे कांद्याला म्हणावा तसा दर मिळत नाही. सरकारनं कांदा अनुदानाची मुदत वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी हतबल झालेल्या बळीराजाकडून करण्यात येते. कांद्याला चांगला दर मिळाला तरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अन्यथा नेहमीप्रमाणे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. दरम्यान याबाबत कांद्याचे व्यापारी NM खलिपा यांनी एस न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली. सध्या कांदा सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये 250 ते 300 गाडीची आवक असून शेतकऱ्यांना जाणार आता सध्याचे बाजारभाव हे न परवडण्यासारखे आहे. तर जरा 400 पासून जरा 700 वर जरा मालाची विक्री होत नाही. या दरामध्ये जरा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे जरा आपला बाजार भाव परवडणार नसून शासनानं आमची एक विनंती आहे की तिने जे आपल्या जरा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुदान दिलेले आहेत ते नोव्हेंबरचा पूर्ण महिना, डिसेंबरचा पूर्ण महिना आणि जानेवारीचा पूर्ण महिना, फेब्रुवारीचे जरा आता काही दिवस जे 15 दिवस असं 3.5 महिन्याचं जरा अनुदान जरा त्यांनी शासनाने डिक्लेअर करावं. ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी एक आपण आरती या नात्याने जरा शासनाने विनंती करतो. तर शासनानं आमची एक नम्र विनंती आहे की ह्या वर्षी जरा सोलापूर जिल्ह्यामध्ये जरा पाऊस अगदी एकदम कमी झालेले आहेत. पाण्याची पात्रता 900 फूट जर आपण बोर मारलं तर पाणी लागत नाही. पाण्याची अगदी व्यवस्था पातळी खाली गेलेली आहे. तरी जरा शासनाने जरा आमच्या सोलापूर जिल्ह्याकडे जरा जास्तीत जास्त लक्ष देऊन शेतकऱ्याचे जरा समाधान करावं.